कोणी आले नाही अजून. आमचे लहान लहान पोर चाळीस ते पंचेचाळीस घरांची पूर्ण वाट लावलेली आहे बघा. गाड्या बिड्या सगळं फोडून हे पोलीस कर्मचारी आहे तिकडे विशाळगडावर पोलीस कर्मचारी आहे त्यांना ह्या लोकांनी तलवार मारलं आहे बघा. पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही. पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही. गाड्या बिड्यांच्या घरांचे नुकसान केलेलं आहे. सोलापूरच्या विशाळगडचा प्रश्न आहे. आज जे अतिक्रम होतं त्या ठिकाणी आज विशाळगड मोहीम जी आखली होती राजेश संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातून सकाळी विशाळगडच्या जे अतिक्रम आहे या ठिकाणचं ठिकाणी शिवभक्त पोहोचणार होते. मात्र तत्पूर्वी विशाळगडच्या पायथ्याला जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांच्या ठिकाणी काही ठिकाणी जे नागरिक होते त्यांच्याकडून या ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आपण आता या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की या ठिकाणची काही वेळापूर्वीच जी तोडफोड झालेली ठिकाण आहे आणि पद्धतीच्या बाजूला प्रचंड मोठ्या संख्येनं मॉब आहे त्याने मात्र दगडफेक करून या ठिकाणच्या लोकांना जे घरातली नागरिक असेल त्यांच्या सामानाचं नुकसान केलेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील या ठिकाणी हलक्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज देखील करण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या मी ज्या विशाळगड परिसरामध्ये आहे त्या विशाळगडच्या पायथ्याला ठिकाणची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरांची नासधूस कार असेल किंवा व्हेकल असेल या संपूर्ण साहित्यांची नासधूस करण्याचं आपल्याला केल्याचं पाहायला मिळते. हजारोच्या संख्येनं शिवभक्त या ठिकाणी होते. अनेकांचं आक्रमक होते त्यांनी मात्र मीडियाला बाजूला ठेवून देखील ठेवण्याचं काम केलं. मात्र काही वेळापूर्वीच या ठिकाणी काही घरांना आग देखील लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या परिसरामध्ये तणावपूर्ण जरी तणावपूर्ण वातावरण असलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. मात्र त्याच्या अधिकच्या प्रमाणामध्ये शिवभक्त विशाळगडच्या पायथ्याला आता सध्या पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चाळीस ते पंचेचाळीस घरांची पूर्ण वाट लावलेली आहे बघा. गाड्या बिड्या सगळं फोडून सगळं त्यांनी गाड्या बिड्यांच्या घरांचे नुकसान केलेलं आहे. सगळ्या घराची तर पूर्ण नासधूस करून बेफाम माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस कर्मांनी काही सुरक्षा दिलेली नाही. पोलीस कर्मांनी काही सुरक्षा आणि शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही. आपल्या घरात घराची नासधूस केलेली आहे. पूर्ण गजापूर परिसराचा याच्याशी काही संबंध नव्हता. या ठिकाणी आपण पाहू शकताय की या गजापूर जो परिसर आहे या परिसरामध्ये म्हणजे विशाळगड जो परिसर आहे या विशाळगडच्या थोडंसं पाठीमागे 3 ते 4 किलोमीटर पाठीमागे गजापूर परिसर आहे. या ठिकाणी मात्र अतिक्रमचा कोणताही विषय येत नसताना देखील या ठिकाणचे जे रहिवासी होते त्यांच्या घरांची या ठिकाणी देखील नासधूस केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी देखील ही कार असेल किंवा या ठिकाणी या मोटरसायकल असतील या संपूर्ण मोटरसायकलांचं जे नुकसान करण्याला आहे. घरामध्ये मात्र या ठिकाणचे नागरिक होते हे भयभीतून पळून गेले होते. सध्या हे नागरिक आता या ठिकाणच्या घराकडे परतू लागलेले आहेत आणि त्यानंतर यांनी मात्र या ठिकाणी जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. या नागरिकांचं कोणतेही नुकसान म्हणजे संबंध नव्हता अतिक्रमचा संबंध नसताना देखील या ठिकाणी मात्र काही ठिकाणी आमचं
संबंध या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमचा कोणताही संबंध नाही, मात्र अतिक्रमचा संबंध नाही. विशाळगडापासून हे काही 4 ते 5 किलोमीटर या ठिकाणी पाठीमागे आहेत. असताना देखील ही या ठिकाणी अनेक वर्ष हे नागरिक या ठिकाणी राहत आहेत, मात्र या ठिकाणी अतिक्रम किंवा विशाळगडच्या जे अतिक्रमचा विषय आहे या ठिकाणी कोणताही संबंध नसताना देखील या ठिकाणच्या वाहनांची असेल, नागरिकांची असेल किंवा घरांची पेटवून देखील या ठिकाणी तोडफोड करण्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणचे जे नागरिक आहेत हे आता सध्या भयभीत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं काही ठिकाणी विशाळगडच्या पायथ्याला जे घरं आहेत त्यांची नासधूस करण्यात आले, जाळपोळ करण्यात आले. ह्या ठिकाणचा मोह पता मात्र या ठिकाणून पांगवण्यात आलेला आहे पोलिसांनी. आपण ही दृश्य पाहू शकताय की या अशा पद्धतीनं या ठिकाणी जाळपोळ करून घराच्या नुकसानी करण्याच्या आग लावण्याच्या देखील प्रकार या ठिकाणी करण्यात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अशा पद्धतीने या ठिकाणी सगळी नासधूस करण्यात आपल्याला पाहायला मिळते. काही वेळापूर्वीच या ठिकाणी ही कार असेल, वाहन असेल यांची नासधूस केल्याचे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ही मोटरसायकल असेल, कार उलटी करून टाकलेली आहे, अनेक घरातील साहित्य जे आहे याची नासधूस करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आता सध्या तणावपूर्ण जरी असलं वातावरण असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. अनेक जी घरं आहेत या घरांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या पलीकडच्या साईडचं जे घर आहे त्या ठिकाणी घराला आग देखील लावण्यात आलेली आहे. बघा हे पोलीस कर्मचारी आहे तिकडे विशाळगडावर पोलीस कर्मचारी आहे, त्यांना ह्या लोकांनी तलवार मारलं. हे बघा तलवार मारलं. हे बघा अतिक्रम या विशाळगडावर आहे असा जो अनेक नाही कायस लावले होता त्या पद्धतीने आज कोल्हापूरच्या या ठिकाणून जो कोल्हापूरमध्ये शिवप्रेमी जमले आणि त्या ठिकाणून विशाळगडच्या दिशेने रवाना झाले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगड चलो विशाळगड या हकेला शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचले. मात्र विशाळगडाच्या पायथ्याला गजापूर जे गाव आहे या ठिकाणी काही जी घरं आहेत किंवा ज्या घरांचं नुकसान केलं, काहीचे जाळपोळ केली, वाहनांचं नुकसान केलं, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की अनेक जी घरं आहेत या घरामध्ये नागरिक होते, ते नागरिक घरातून पळून गेले जेव्हा दंगा फसाद झाली आणि त्यानंतर मात्र आता सध्या या ठिकाणचा जो मॉप आहे हा पोलिसांनी पांगवल्याला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जे नागरिक आहेत या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी जी नासधूस करण्याचं आपल्याला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या या ठिकाणी जो विशाळगड परिसर आहे या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू होता तरी देखील या ठिकाणी मॉप जमला आणि या ठिकाणमध्ये अतिक्रम विशाळगडावरून हटवण्याचं जी मोहीम होती किंवा हटवण्यासाठी जे मार्गक्रम पायी आज विशाळगडावरती राजे संभाजीराजे पोहोचणार होते ते मात्र त्या ठिकाणी आता अद्याप पोहोचू शकले नाहीत. मात्र काही कार्यकर्त्यांनी या विशाळगडच्या अलीकडे म्हणजे गजापूरचे ठिकाण आहे या ठिकाणी बरेच घरांचे असेल किंवा वाहनांचे असेल नुकसान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.